शिंदेवाही तालुक्यातील नाचणभट्टी येथे डोक्यात लोखंडी रॉड घालून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महादेव चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव चौधरी हे आपले शेतीचे काम करून आल्यावर घरी झोपले होते. अशातच घराशेजारी राहत असलेल्या विनोद चौके या शेतकऱ्याने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला व तिथून पळ काढला. काही वेळाने महादेव चौधरी यांचा मुलगा घरी आल्याने त्याने आपल्या वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेत बघताच आरडाओरडा सुरू केला व शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे आणले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी विनोद चौके याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घरी आराम करत असताना त्यांच्याच घराच्या बाजूला असणारे विनोद संपत चौके वय 35 वर्ष राहणार नाचणभट्टी यांनी बैलगाडीच्या शिवनी त्यांच्या कपाळावर आणि डोक्यावर वार करून त्यांना जीवनेशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळे कृत्य त्यांचा मुलगा यांनी पाहिल्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या त्यांच्या वडिलांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही इथं भरती केलं. महादेव चौधरी यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर इथं रेफर केलं. त्या संबंधाने पोलीस स्टेशन इथं माहिती मिळताच पोलीस स्टेशनला सेकंद चौधरी यांच्या रिपोर्टवरून विनोद संपत चौके याच्या विरोधात भादवीच्या कलम 307 अन्वये गुन्हा नोंद केला. सदरच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद चौके यास अटक करण्यात आलं. सदरचा आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असून तो दिनांक 22/2020 पर्यंत त्याच्या PCR आहे.